तर तुम्हाला राज्यपाल करणार असं वरिष्ठांनी सांगितलं असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय. ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष अडचणीत येईल अशी विधानं करू नये असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिलाय. तर भाजपनं या आधी कित्येक लोकांना राज्यपाल पदाची ऑफर दिली आहे असं अनिल परब यांनी म्हटलंय. मी तुम्हाला काय पाहिजे ते फक्त सांगा हे स्पष्टपणाने मला त्याला विचार अगदी हातात हात घेऊन म्हटलं भाऊ यापूर्वी मला तारका घ्यायला सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी समोर बसलेले आहेत त्यांना विचारा तुमच्या नावावर सांगितलं तुम्हाला आम्ही गव्हर्नर करणार आहोत. म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग आता पर्याय माझ्याकडे जर नसेल तर तेवढा एकच पर्याय आहे म्हणून आपण त्यांचा म्हणण्याला रिस्पेक्ट करणं चांगली गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने त्यांना मी सांगितलं ठीक आहे. नाही म्हणे मग CM आणि डेप्युटी CMने एक प्रपोजल द्यावं तुम्हाला जे काय हवं आहे ते गव्हर्नर द्यावं प्रपोजल लेखी दोघांच्या सहीने आणि आपण त्याचा प्रॅक्टिकली विचार करू. नाही काय घडलंय काय कोणी कुणाला आश्वासन दिलं याबद्दलची मला माहिती नाही त्यावर मी भाषाही करणार नाही. परंतु मला वाटतं ह्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत ज्यामुळे पक्ष अडचणीत येईल. जर असेच जर वक्तव्य जर यांनी केले तर इतरांकडे वेगवेगळा संदेश जातो. मग आम्हाला नाविलाज असतो शिंदे साहेबाला सांगावं लागेल साहेब यांना कुठेतरी आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे यांना आवर घाला नसता त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करा. भाजप सांगेल ते कधीच होणार नाही. अशा कित्येक लोकांना राज्यपालांची ऑफर दिली आहेत असं मी ऐकलेलं आहे. कित्येक लोकांना वेगवेगळ्या कमिट्या देणार असं मी ऐकलेलं आहे. आता संपत आलं सगळं. आता नवीन सरकार येईल ते नवीन सरकार यांचं येईल की नाही याबद्दलच साशंकता आहे त्यांच्या मनात. त्याच्यामुळे बोलायला काय जातं आहे.